महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन आमदार माननीय श्री पी एन पाटील सडोलीकर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट कौलव, माननीय श्री सुशील पाटील युवा मंच, श्री राधानगरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ राधानगरी। आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार श्री पी एन पाटील सडोलीकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री उदयसिंह पाटील कौलवकर फाउंडेशन, माननीय श्री रवीश पाटील कौलवकर युवा मंच। आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार श्री पी एन पाटील सडोलीकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री उदयसिंह पाटील कौलवकर व्हाईस चेअरमन भोगावती साखर कारखाना, श्री पी डी धुंद्रे संचालक गोकुळ दूध संघ, श्री कृष्णराव किरुळकर तज्ज्ञ संचालक भोगावती साखर कारखाना, श्री के एस चौगले कार्यकारी संचालक व सर्व संचालक सभासद कामगार भोगावती साखर कारखाना। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन आमदार माननीय श्री पी एन पाटील सडोलीकर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक ग्रामपंचायत पुंगाव, पी एन पाटील पतसंस्था पुंगाव, निवृत्ती रामजी दूध संस्था पुंगाव, श्री राम दूध संस्था पुंगाव, लक्ष्मीनारायण विकास सेवा संस्था पुंगाव, माननीय श्री पांडुरंग बांधिगिरी युवा मंच व सर्व तरुण मंडळे पुंगाव तालुका राधानगरी। ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। प्रतिकूल परिस्थितीत सावित्रीबाई फुले यांनी दिलेले योगदान व केलेला त्याग महत्त्वपूर्ण असून अतुलनीय आहे। आजची स्त्री सक्षम होताना प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होत आहे आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करत आहे, याचे संपूर्ण श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते, असे प्रतिपादन आनंद शिंदे यांनी परशुराम विद्यालय येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केले। अध्यक्षस्थानी शिवाजीराव कदम होते। दरम्यान समग्र शिक्षा अभियानाच्या जिल्हा कार्यकारिणीवरती कोल्हापूर जिल्ह्यातून एकमेव महिला प्रतिनिधी म्हणून परशुराम विद्यालयाच्या अध्यापिका शारदा वाडकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आनंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। शारदा वाडकर यांची निवड परशुराम विद्यालयासाठी अभिमानास्पद असून सर्वांना प्रेरित करणारे आहे, असे उद्गार आनंद शिंदे यांनी काढले। यावेळी सावित्रीबाईच्या जीवनावरती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली, तसेच एस एस कांदळकर, शारदा वाडकर, शिवाजीराव कदम यांनी मनोगते व्यक्त केली। प्रास्ताविक ए एस पाटील आभार बापू सतोंदकर, सूत्रसंचालन प्रकाश हुजरे यांनी केले। यावेळी चंद्रकांत मोरे, कल्पना ननंदकर, पुष्पा गाताडे उपस्थित होते। आरके न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे राशिवडे। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ, असल चव कोल्हापूरची।